मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विना ही अनिशला विचारते काय रे अनिश आपल्या घरातील सगळेजण कुठे गेले आहेत आजी आश्रमामध्ये गेली आहे त्याचबरोबर अरुंधती मॅम ह्या ईशाला भेटायला गेल्यात चाचू हा मिटिंगला नाशिकला गेला आहे असं आता अनिश सर्वांबद्दल सांगत असतो आणि मग त्यानंतर तो, त्यानं तो विनाला आवडते सेम तशीच कॉफी बनवून देतो तेव्हा वीणा थँक्यू असं म्हणते आणि लगेच त्याचं कौतुक करू लागते की तू सगळ्यांची किती मनं जपतोस आणि त्याचप्रमाणे तू किती बॅलन्स्ड आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तू किती असा सरळ विचार करतो किती सहजता आहे तुझ्या बोलण्यामध्ये आणि एवढ्या लहान वयात आलेली ती मॅच मॅच्युरिटी मला खूप आवडते प्रचंड आवडते तेव्हा आता अनिश्च झालेलं कौतुक पाहून आत्ताच विणाला म्हणतो अगं आत्ता मला उलट तुझं कौतुक वाटतं कारण एवढ्या लहान वयात तू घर सोडलं त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी दिलीस आणि एवढ्या कमी वयात एवढा मोठा बिझनेस सांभाळतेस म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि जसं लहान वयातील मुलांना बंधनं घातली जातात मुलींना बंधनं घातली जातात तशी तू कुणाचीही बंधनं पाळली नाही म्हणूनच आज एवढी मोठी सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे असं म्हणून तो आता तिचं कौतुक करत असतो तेव्हा विना आता एकदम शांत होते आणि म्हणते की तुला खरंच असं वाटतं का मी सक्सेसफुल आहे माझ्यावर कुणी बंधन खरंच नाही घातली पण आशू आणि त्याचबरोबर आईने तर कधीच नाही त्यांनी माझ्यावर कोणतंही प्रेशर कधी आणलं नाही आणि तेव्हा जर आशू त्याचबरोबर आईने मला थांबवलं असताना खूप काही माझ्या आयुष्यातून घडलेल्या चुका टळल्या असत्या आणि तुला असं वाटत असेल ना की मी धाडसी आहे बोल्ड आहे पण असं काहीच नाही आहे अनिश कारण मी जे काही केलं आहे ना अनिश ते जर आशू आणि आईला समजलं ना ते कधीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत कदाचित त्यांनाच माझी उलट खूप लाज वाटेल तेव्हा तुझ्या आयुष्यात असं नक्की काय घडले अनिश आता विचारत असतो तेव्हा विनाय एकदम भानावर येते आणि अनिशला म्हणते जाऊ देत ते सगळं मला तू तुझ्या आवडीचं किंवा ईशाच्या आवडीचं एक गाणं गाऊन दाखवतोस का कारण बाहेर वातावरण बघ ना प्रसन्न आहे तेव्हा आता अनिश ठीक आहे असं म्हण आणि लगेच विनाचा मूळ ठीक व्हावा यासाठी तो गाणं गाऊ लागतो तर विना ही त्या गाण्याबरोबरच आपल्या स्वप्नांमध्ये आता हरवून जाते तिला तो अगोदरचा पास्ट आठवत नाही परंतु अनिरुद्ध तिच्याबरोबर कसा वागतो किती छान वागतो आणि तिची किती प्रेमाने काळजी घेतो हे सगळं काही आठवत असतं मग त्याचबरोबर अरुंधती आशू आणि सुलेखा देखील आठवणी खूप आठवू लागतात आता अनिशच्या गाण्यामध्ये पूर्णपणे हरवून जाते अनिश देखील खूप मन लावून आता गाणं गात असतो तर जेव्हा अनिशचं आता गाणं गाऊन होतं तेव्हा मात्र आता समोर अनिरुद्ध विनाच्या येऊन उभा राहतो तेव्हा ते, ते पाहून आता विनाला खूप मोठा धक्काच बसतो आता दुसरीकडे ईशा छकुली मागे पळत असते म्हणत असते की मी तुझ्यासाठी सगळे प्लॅन कॅन्सल करून घरी थांबले अगं मला तुझ्याबरोबर खेळायचंय आणि तू सारखी तुरु तुरु पळतेस तेव्हा यश म्हणतो हे बघ मला अनघाने सांगितलंय की मग तू तिला का खेळवतेस असं म्हणून तो ईशाला सांगतो की ईशा प्लीज तू बाजूला हो जानकी पासून पण ईशा ताई ऐकायला तयार नसते तर त्या दोघांचा खूपच गोंधळ सुरू असतो ते पाहून कांचन म्हणते आणि यश तुम्ही दोघेही कधी मोठे होणार आहात की नाही तुम्ही दोघे किती मिळून दंगा करताय ती जानकी म्हणेल इथे मला खेळवतायत की भांडणं करतायत जरा गप्प बसा म्हणून कांचन आता रागातच म्हणते की तुमचे कानच उपटले पाहिजेत दोघांचे ईशा अगं तुला कळत नाही का लग्नाचं वय झालंय आपलं आणि मग सासरी गेल्यावर तुझं कसं होणार असं म्हणून आता कांचन तिला बडबड करू लागते तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि कुणाचे कान उपटायचे आहेत असं विचारते तेव्हा तुझ्या ईशाचे कान उपट असं कांचन म्हणते अरुंधती आता ईशा आणि यशला म्हणते मी आईंबरोबर गप्पा मारायला आलीये त्यामुळे तुम्ही तुमचा दंगा कमी करा असं म्हणून ती आता कांचनजवळ जाऊन बसते आणि मग लगेच तिच्याबरोबर गप्पा मारू लागते तेव्हा कांचन म्हणते तू तर बोलूच नकोस मला गेल्यापासून एक फोन पण तू केला नाही आता मी फोन केल्यावर आलीस ना तेव्हा अरुंधती म्हणते आई माफ करा मी कामात होते जरा तर कांचन म्हणते आता हे पण रुसूम बसले आहेत असं म्हणून ती आपली तक्रार करू लागते तेव्हापासून मी देवाला गेले होते तेव्हापासून हे रुसूम बसले तर आप्पा म्हणतात तू चार पाच दिवस सांगून पंधरा दिवस जाऊन बसली त्याचं काय आता कांचन म्हणू लागते यांचा रुसवा घालवण्यासाठी मी काय काय करू यांना मनवण्यासाठी काय करू अरुंदती आता तूच सांग ती आपा म्हणतात तू काहीच करू नको फक्त एक गोष्ट कर माझ्याबरोबर बरोबर पंधरा दिवस फिरायला चल तेव्हा सगळेजण आता हसू लागतात तेव्हा आता यश विचारतो आपण तुम्हाला नक्की कुठे जायचंय फिरायला तेव्हा आप्पा म्हणतात एखाद्या समुद्रकिनारी जाऊ किंवा एखाद्या डोंगरावर जाऊ तेव्हा डोंगर चढणं आता वयात शक्य नाही असं कांचन म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते आयुष्याचा प्रवास कसा आपण टप्प्याटप्प्याने करतो तसा डोंगर देखील टप्प्याटप्प्याने चढायचा काही होत नाही तुमची तब्येत पण तुम्हाला साथ देईल तेव्हा कांचन म्हणते हे सगळं राहू द्यात मला ईशाच्या लग्नाबद्दल अगोदर बोलून घ्यायचंय आता ईशाच्या लग्नाची तयारी तयारी मला सुरू करायची आहे असं म्हणून आता ती पुढे विषय काढते तर ईशा ही एका पायावरच लग्नाला तयार असते ही अरुंधतीला गोष्ट समजते अरुंधती म्हणते एवढ्या लवकर लग्नाची घाईच नको कारण अनिश हा खूप महत्वाकांक्षी मुलगा आहे आणि त्याला त्याची काही अशी स्वप्न आहेत त्याला ती ते पूर्ण करायची आहे जर अनिशला उद्या कामाच्या गडबडीमध्ये तुमच्या लग्नाचं टेन्शन आलं तो डिप्रेशनमध्ये गेला तर काय करायचं कारण आजकाल खूप खर्च होतो आणि ईशा तुला तर माहिती आहे ना ते ईशा म्हणते म्हणजे तुला असं म्हणायचंय का मला कसलंच गांभीर्य नाही मी महत्त्वाकांक्षी नाही अगं आम्ही दोघांनी मिळून काहीतरी ठरवलंय आणि आम्ही एकमेकांच्या कामास साथ देणारच आहोत पार्टनरशिपमध्ये आम्ही सगळं काही करणार आहोत तेव्हा संजना म्हणते की अनिरुद्धने मला ही अशी स्वप्न दाखवली होती की आपण पार्टनरशिपमध्ये बिझनेस करू काय झालं तू पाहिलंच नाही ईशा तेव्हा ईशा म्हणते बाबांचं आणि आमचं खूप वेगळं आहे तर म्हणून ती स्वतःचंच म्हणणं आता खरं करत असते त्यावर अरुंधती म्हणते पाहू आपण या विषयावर नंतर बोलूयात कांचन म्हणते अगं नंतर नाही मला तर असं वाटतंय आपण हा विषय आत्ताच क्लोज करायला हवा कारण मला तर असं वाटतंय ईशा ही बोलतीये ना ती सगळं खरं बोलतीये तेव्हा अरुंधती म्हणते अगोदर मला अनिश बरोबर बोलायला हवं कारण अनिशने लग्नानंतर काय करायचं ठरवलंय कुठे राहायचं ठरवलंय हे पण त्याला मला विचारून घ्यायचंय तेव्हा आता ईशा एकदम गप्प होऊन जाते तर काही वेळाने आता कांचन म्हणते ईशा जा आईसाठी चहा बनव ईशा ठीक आहे असं म्हणते तर अरुंधती म्हणते राहू द्यात मीच बनवते सर्वांना साठी तर यांच्या चहामध्ये जरा कमी साखर टाक नाही तर बिना साखरेचा चहा कर असं कांचन अरुंधतीला जोरात ओरडत म्हणते त्यावरती आप्पा म्हणतात अगं अरुंधती साखरच टाकू नको त्याच्यात कारल्याचा रस टाक तेव्हा कांचन डोक्यालाच हात लावते तर दुसरीकडे विनाही अनिरुद्धला विचारते तू इथे कसा काय त्यावरती अनिरुद्ध म्हणतो हे बघ तू आज ऑफिसला सुट्टी टाकली ते पण मला न कळवता ऊन वारा पाऊस असला तरीही तू ऑफिसला येऊ शकतेस आणि आत्ता मला खात्री पडते अगदी ओके दिसतेस असं म्हणून तो तिला अगदी विश्वासात घेतो काळजीतच म्हणतो तेव्हा तो अनिशला देखील म्हणतो तू कॉलेजला जाईशा तुझी वाट पाहत असेल तेव्हा अनिश आता विणाला म्हणतो खरंच जाऊ का मी विनात्या तेव्हा विना म्हणते बरं ठीक आहे तर गरज लागेल तेव्हा नक्कीच फोन कर असं अनिश म्हणतो आणि जरा घाबरतच कॉलेजला निघतो त्यानंतर मग आता अनिरुद्ध अगदी काळजीने तिला विचारत असतो तुझं काय दुखतंय तुझ्या नक्की आयुष्यात काय घडलंय तेव्हा विणा म्हणते मी सगळंच काही तुला नाही सांगू शकत तेव्हा आता विना खूपच घाबरते तिला काय करावं हे सुचत नाही ती म्हणते अनिरुद्ध इथे थांब हा एक मिनिट मी आले असं म्हणून ती आता दुसरीकडे जाते मग आता ती मोबाईल घेऊन येते आणि अनिरुद्धला त्या मोबाईलमध्ये फोटो दाखवते तेव्हा अनिरुद्ध दा मुद्दामच तोंडाला हात लावतो अनिरुद्ध आता धक्क्यानेच विणाकडे पाहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध विनाला म्हणतो तुला जो कोणी त्रास देतोय ना त्याच्याकडे मी मी पाहतोच दुसऱ्या मोबाईलचा नंबर दे मला असं म्हणून तो त्याच्यावर फोन करतो तर तो फोन उचलला जातो अनिरुद्ध म्हणतो चोवीस तासाच्या आत तो, तो, तो गुन्हेगार तुझ्यासमोर असेल दुसरीकडे संजना आता अरुंधतीला म्हणते निखिलला अनिरुद्धचा दुसरा मोबाईल सापडला विनाने दिला होता का तेव्हा अरुंधतीला जरा वेगळाच संशय येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा